नेवासा नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे शेगाव रस्त्यावर झालेल्या टेम्पो आणि मोटरसायकलच्या अपघातात रोहिणी गरजे या एकोणीस वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की रोहिणी गरजे या आपल्या सासऱ्यांसोबत कुकाणा येथे दवाखान्यात गेल्या होत्या कुकाण्यातून मोटरसायकलवरून घरी जात असताना चिलेखनवाडी गावाजवळ नेवासा शेवगाव रस्त्यावर त्यांच्या धडक दिली त्यानंतर टेम्पोचे चाक गर्भवती महिलेच्या डोक्यावरून गेल्याने रोहिणी गरजे यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात गर्भवतीचे सासरे रामदास गर्जे हे जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच कुकाणा पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार नितीन भताने तुकाराम खेडकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल साळवे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले रामदास हरिभाऊ गर्जे यांच्या फिर्यादीवरून टेम्पो चालक परमेश्वर आमले यांच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे नेवासा पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत द कॉलमसाठी साठी गणेश मुळेसह सा राहुल कोळसे नेवासा